कुसुम कुसुम, कुलदीपराव अजून किती दिवस इथे राहणार आहेत काही बोलले तुला? का काय झालं? नाही झालं काय नाही, पण जावई माणसाने बायकोच्या माहेरी असं इतके दिवस राहायचं बरं दिसत नाही ना, म्हणून विचारतोय. वा रे दादा, म्हणजे आमचे हे तुझ्या नजरेत खुपतात. 3 वर्षापूर्वी जेव्हा वहिनीचा लांबचा भाऊ इथे ठाण मांडून बसला होता, ते चाललं तुला? कुसुम, तो नोकरीसाठी कामासाठी आला होता. आणि कुलदीपराव तर काय? कुलदीपराव काय, बोल ना, गप्प का बसलास तू? ते नोकरी करत नाही, तुझ्या घरात फुकटचं बसून खातायत, असंच म्हणायचंय ना तुला? मग म्हण ना तसं. कुसुम, तू विषय उगाच कुठेतरी नेतीयस. मी काय बोलतोय त्याचा अर्थ समजून घे. दादा, खूप समजून घेते मी, तू समजावायची गरज नाहीये मला. मी आणि माझे हे तुझ्यासाठी परकेच आहोत, आणि वैद्यही आल्यापासून तर बघायलाच नको. श्रीमंतांची सोयरी करून गरीब नातेवाईक नकोसे होतात ना. हो, ही जगाची रीतच आहे. अरे आता ह्यात वैद्यही कुठून आली? तुझ्याशी संवाद अशक्य आहे कुसुम. मला तुझ्याशी वादच घालायचा नाहीये. माझी तब्येत आधीच बरी नाहीये, मी आजवून पडतो. चलो बाय. हे ऐक ना, तू कशी जाणार आहेस थिएटरला? बस किंवा ऑटो. अच्छा ऐक ना, मग मी रिक्षाने सोडू का तुला? म्हणजे मी वैद्यला पिकअप करणार आहे, मला ऑन द वेच आहे, मी तुला ड्रॉप करतो. प्लीज, माझा सगळा पगार या शॉपिंग मध्ये संपला, सो आणि पॉकेट मनी पण नाही मिळत ना घरनं, त्यामुळे. माहिती माहिती, चल. ऐक ना मानस, प्लीज एकदा विचार ना वैद्यला, तुम्ही पण या ना, एकत्र जाऊ. दानिया, मी नाही येणार, आणि कारण पण तुला सकाळी सांगितलं ना. हा पण तरी ट्राय, लास्ट लास्ट. आता अजून एकदा मला आग्रह केलास ना तर तुझा ड्रॉप कॅन्सल. नाही, मी आणि समीर जात. मी कुलदीप काकाला सोडणार नाहीये, त्याची सगळी फालतूगिरी बंद झाली पाहिजे. काही बोलू नकोस उगाच, आपल्याला वाद नको. तू प्लीज मध्ये पडू नकोस. हा प्लीज, चल. माणूस ऐक हे बघ, स्वागत आहे तुमचं आपल्या घरात. हे आपल्या घरात, आपल्या घरात काय चाललंय? काय चाललंय कुलदीप काका? हे घर सुद्धा आपलं आणि वैद्यचं ऑफिस सुद्धा आपलंच आहे का? कुणी कधीही जावं असं? मानस काय झालं, काय बोलतोयस तू? मला नका विचारू, या कुलदीप काकाला विचारा. हा कुलदीप काका आज वैद्यच्या ऑफिस मध्ये जाऊन बसला होता, कुणालाही न विचारता, आणि तिच्या केबिन मध्ये जाऊन बसला का? त्याचा काय संबंध आहे? अरे वैद्य, अरे मी ऑफिस मध्ये आलेलो, जर तुला आवडलं नाही तर मला सांगायचं ना, मी लगेच निघून गेलो असतो. ए काका, तू माझ्याशी बोला, तिच्याशी नाही. नाही सांग ना मला, का गेला होता तिच्या ऑफिस मध्ये, काय गरज आहे? कुलदीप काका, तुझी नाटकं बंद करा, आधीच सांगून ठेवतो. मानस, मोठ्यांची बोलायची काही पद्धत आहे की नाही? दादा, हे तुझे संस्कार? माणूस सोड ना, तुला सांगितलं ना जाऊ दे. नाही यार वैद्य, प्रत्येक वेळी आपणच का जाऊ द्यायचं? आणि आता ना हे खूप अति होत चाललंय. कुलदीप काका, तुला आत्ताच सांगतोय, तू लवकरात लवकर तुझी काय ती सोय कर. आणि हे घर, वैद्यचं ऑफिस, हे सगळं आपलं नाही, आमचं आहे, रेगे आणि इनामदार कुटुंबियांचं.
बाहेरच्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. लय शिंग फुटले तुला. हो फुटले. काय म्हणणं आहे तुझं? पण मी लग्नात काय केलं ते आठवत आहे ना? मला जास्त बोलायला लावू नकोस. थोडक्यात काय ते समज आणि लवकरात लवकर इकडून निघायचं बघ. आणि ह्याच्या पुढे वैद्यच्या ऑफिसच्या जवळपास जरी दिसलास ना तर याद राह. ठीक आहे, उद्या सोय करतो कुठेतरी. आजची रात्र शेवटची. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अगं बसून पी. काय माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मी लगेच निघते. ओके. हॅलो. हा बोला बोला. हा मी ऑलमोस्ट निघाले. हो 15-20 मिनिटात पोहोचेल. हा ओके ओके. या या बाय. संपून जा ना. ओके. हा हो मी पोचते पोचते वेळेत पोचते. अरे हे वैदी, टिफिन इथेच विसरून गेली. काय घाई असते या मुलांची काय कळत नाही. रिक्षा आनंद नगर. थँक्यू थँक्यू. हॅलो. हा कुलकर्णी सर, मी ऑन द वेज आहे. 10 अच्छा ओके. मी म्हणताय की आज नको का मीटिंग? नाही काही हरकत नाही, काही हरकत नाही. ठीक आहे, उद्या भेटू आपण. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. दादा आनंद नगर नाही, गोखले रोड ला घ्या. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग बाबा. आई आज पण देवळात गेली का? काय झालं, रोज रोज का जाते ते देवळात? अरे ते त्या दिवशी गुरुजींनी सांगितलं ना, तेव्हापासून जरा ती टेन्शन मध्ये. त्यांनीच उपाय सांगितला की 21 दिवस सकाळी श्री गणेशांचं दर्शन करायचं म्हणून गणपती मंदिरात जाते. मी पण विरोध केला नाही, तिचं मन रमतंय ना, करू ते. अच्छा ओके ओके, चला मी निघतो. अरे चहा घेऊन जा ना, चहा तयार आहे. नाही नको नको, खूप उशीर झालाय, मी निघतो. हे मनसही काही काही इतकी घाई असते ना सकाळी तुमची, वैदेही टिफिन विसरून गेली, आता बाहेरचं खाणार ती. अच्छा मग मी देतो ना तिला. पण तुला उशीर होईल ना मग. नाही ती नाहीये ना, एनिवेज मी बाईकनीच जाणार आहे, लवकर पोहोचेन. पण एक काम कर, तू जाशील तेव्हा ती ऑफिसला नसेल बहुतेक, काहीतरी वेंडॉर बरोबर मीटिंग आहे म्हणत होती, तर रिसेप्शनला नीट देऊन सांगून ठेव. चालेल चालेल, ठीक आहे ओके. सावकाश हेल्मेट. हॅलो बिलो राहू देत. मी जे काही सांगतो ती नीट ऐकून घे. आज चांगली संधी आहे, मानस बाईकवर आहे, आजच काम करून टाक. ओके ठीक आहे, तू फोन ठेव, मी पुढे चाल देतो. मानस तुला बोललो होतो ना मी, कालची रात्र तुझी शेवटची रात्र, आज तुझी कायमची सोय करून टाकतो.
एक गुलाब द्या ना. थँक्स. किती? थँक्यू. हाय हाय. हे का आज एकदम व्हिडिओ कॉल एंड ऑल. मी किती चांगला नवरा आहे ना हे दाखवण्यासाठी तुला मी व्हिडिओ कॉल केला. आणि हे बघ तुझा टिफिन घेऊन येतोय. आणि हे बघ हे गुलाब, हे सुंदर गुलाब सुंदर वैदेहीसाठी. थँक यू. पण ऐक जरा रस्त्यावर लक्ष ठेव. म्हणजे कसं ह्या सगळ्या गडबडीत एखाद्या सुंदर मुलीला धक्का लागेल. हा मग लागू दे ना, मला काय फरक नाही पडत. हे बघ वैदेही, तू समोर असलीस ना की मला कशाचीही पर्वा नसते. मी तुझ्यात हरवून जातो कारण माझं दुसरीकडे कुठे लक्षच नसत. इतकी आवडते मी तुला. हो म्हणजे काय. हे बघ मला तू किती आवडतेस ना हे दाखवण्यासाठी मी रस्त्याच्या मध्ये उभं राहून सगळ्यांना सांगू शकतो. सगळ्या अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकतो. हो उगत काही आहे की रस्त्याच्या मध्ये उभं राहून मी अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकतो. काही गरज नाही. तुझा विश्वास बसत नाहीये का? नाही एक मिनिट मी तुला दाखवतो. एक मिनिट ये. अरे बघ मी रस्त्याच्या मध्ये जातोय. मी आता रस्त्याच्या मध्ये उभं आहे. हे बघ हे बघ दिसतोय ना. मानस वेडा आहेस का तू? ऐकणार आहेस का? रस्त्याच्या मध्ये उभं आहे. आणि तू टेन्शन घेऊ नको, इकडे कोणी नाहीये. आता मी जगाला ओरडून सांगणार. ऐक वैदेही, आय लव. अरे मानस The number you are trying to call is currently not reachable. Please. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. काय झालं काय? एक मिनिट. शिट मानस. मानस मानस. ओ आवाज आहे तेवढे आवाज आहे त्यांना. पाणी हवा येऊ दे थोडी. हवा येऊ दे. हवा येऊ दे थोडी. त्यांना हवा लागला. अक्कल आहे का तुला? फोटो काय काढतोय तू? अँबुलन्सचा फोन लाव लवकर. हो लावतो लावतो लावतो. मानस पाणी आहे प्लीज. कोणाकडे पाणी द्या पटकन प्लीज. वाले अंबुलन्स आली.
आणि मानस मानस ए उचला कोणीतरी इकडून पटकन दादा चल प्रतिभा आम्ही जाऊन येतो ग अगं जोगळेकर काकांकडे जाऊन येतोय आंबेवाडीतले नंदू जोगळेकरचे वडील ते गावाहून आलेत बरेच दिवसात भेटलो पण नाही होत आणि मला गावाला काही पैसे पाठवायचे आहेत खाताचे वगैरे ते देऊन येतो त्यांना तू राहशील ना जाऊन येतो ग द नंबर यू आर ट्राइंग टू कॉल इज करंटली नॉट रीचेबल फोन का लागत नाही आहे मी तुम्ही यार फोन उचल माझा समीर फोन उचल प्लीज समीर फोन का उचलत नाही हा मानस मानस डॉक्टर ऍक्सिडेंट केस आहे ओटी मध्ये घेऊन जा त्यांना सिस्टर ओटी रेडी करा ओटी म्हणजे डॉक्टर प्लीज तुम्ही बघा ना त्याला काय झालंय प्लीज तुम्ही कोण त्यांचे मी मित्र आहे पण मी भावासारखा आहे पेशंटच्या घरी ताबडतोब कळवा डिपॉझिट भरावं लागेल आणि फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागतील डॉक्टर तुम्ही डिपॉझिटचं काही काही काळजी करू नका मी आत्ता लगेच भरतो तुम्ही प्लीज बघा त्याला काय झालं प्लीज बर हा बोल रे काम झालंय काय सांगतोस काय म्हणजे काय दोष एवढी आनंदाची बातमी दिली असं तुम्हाला आज रात्री तुला तुला दारूने आंघोळ घालतो बघ वैद्यचे इतके मिस्ड कॉल्स समीर अरे कुठे असतो मी तुला कधीपासून फोन करते तू फोन का उचलत नाहीयेस माझा तुला माहितीये का मानसचा फोन लागत नाही अरे मी कधीपासून त्याला फोन ट्राय करते तुला माहितीये आम्ही फोनवर बोलत होते आणि अचानक त्याच्या फोनवरून गाडी वगैरे गेली मला कळत नाहीये मला भीती वाटते त्याचा ऍक्सिडेंट वगैरे तर वैदई 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 मला माहितीये मानसचा ऍक्सिडेंट झालाय तुला कसं काय कळलं अचानक फोन उडाला आणि त्याच्यावरून गाडी गेली वैदई मानसचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी तिथूनच जात होतो समीर कसा आहे मानस हा तो बरा आहे ना तो त्याला मी हे बघ मी त्याला घेऊन गांधी हॉस्पिटल आलोय तू इथे ये पटकन पण ऐक ना मला सांग ना आधी तो कसा आहे तो बरा आहे ना हा वैदई प्लीज वैदई शांत हो हे बघ तो आता बेशुद्ध आहे हा तू पटकन गांधी हॉस्पिटलला ये प्लीज अरे ठीक आहे मी येते मी लगेच येते हा वैदई